Welcome to our English video, my dear students. After learning the shapes and maps activity, we are going to learn a very, very interesting and humorous story. And the name of the story is Talk Talk Tong Tong All Day Long. Upon shapes and maps activity, she we know the एक कथा इथं अभ्यासणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे टॉक टॉक आवाज आहे ह्या टॉग टॉंग लोखंडाचा आवाज ऑल डे लॉंग सर्व दिवसभर लिसन केअरफुली रीड लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ वाचा न लुक ॲट द पिच्चर फर्स्ट यू कॅन सी द थ्री houses are here in the middle there is a big big house and at the left and right side of this big house small houses are there and you can see one man who is holding his hands on his ears एक माणूस दिसतो तो तुम्हाला की जेनं काय केलेलं आहे त्याचा पोशाख विशाख खूप छान दिसतोय तो मिनिस्टर आहे एक मंत्री आहे तो राजाच्या दरबारातला आणि त्यानं काय केलेलं आहे आपल्या कानावर दोन्ही हात ठेवलेले घट्ट आणि कानावर हात ठेवले याचा अर्थ तो आवाजानं त्रस्त झालेला आहे कंटाळ्याला त्याला त्रास होतोय आणि तो आवाज कुठून येतोय तो, तो बघा त्या घरांच्या दोन्ही बाजूला जी छोटी घरं आहेत तिथून येतोय बघा इकडं लेफ्ट आहे टॉक 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 आवाज येतो आणि इकडे या बाजूला कर्र कर कर, 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 कर असं येतो आहे आता हा कर आणि टॉक टॉक हा आवाज कशाचा आहे हे आपण आता या स्टोरीमध्ये पाहणार आहोत आता हे स्टोरी अभ्यासत असताना आपल्याला इथं काही जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ उच्चार आणि अर्थ दोन्ही इथं येलो कलर्समध्ये हायलाईट केलेले आहेत म्हणजे दर्शवलेले आहेत त्याच्याकडंही तुम्ही लक्ष द्यायचं आहे ठीक आहे लेट स्टार्ट द स्टोरी शाल वी स्टार्ट द लेसन ओके लेट्स सी द नेम ऑफ द लेसन इज टॉक टॉक टॉंग टोंग ऑल डे लॉन्ग टॉक टॉक हा हातोड्यानं लाकूड ठोकलेल्याचा आवाज आहे आणि टॉंग टोंग हा हातोड्यानं हा, हा लोखंडावर मार केल्यानंतर जो आवाज होतो टोंग टोंग तो आवाज आहे ऑल डे लाँग दिवसभर हा टॉक टॉक आणि टोंग टोंगचा आवाज आता या आवाजावरच ही गमतीशीर कथा आहे लाँग लाँग ॲगो खूप खूप वर्षांपूर्वी इन द फार अवे लँड ऑफ कोरिया कोरिया हा देश आहे देशाचं देशा नाव आहे कोरियामध्ये खूप खूप वर्षांपूर्वी देर वॉज अ मिनिस्टर एक मंत्री होता ऑन द राईट ऑफ हिज हाऊस आणि या मंत्रीच्या घराच्या उजव्या बाजूला देर लिवड अ ब्लॅक स्मिथ ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार लोहार काम की नाही लोखंडाचं लोखंडाला गरम करून आकार देण्याचं काम तो ब्लॅक स्मिथ ऑन द लेफ्ट देअर लिवड अ कारपेंटर आणि त्याच्या मंत्रीच्या घराच्या डाव्या बाजूला कारपेंटर राहत होता कारपेंटर म्हणजे सुतार काम करणारा व्यक्ती सी ए आर पी ई एन टी ई आर कारपेंटर मग काय झालं लेट सी द नेक्स्ट पॅरेग्राफ पॅरेग्राफ नंबर टू द ब्लॅक स्मिथ अँड द कारपेंटर आता हा जो लोहार होता आणि हा सुतार बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग ते त्यांच्या कामाची सुरुवात सकाळी लवकर करायचे टॉंग 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 द ब्लॅक स्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर हॅमर एच एम एम ई आर -E हॅमर म्हणजे हातोडा आता हा ब्लॅक स्मिथ जेव्हा कामाला सुरुवात करायचा तो मोठ्या आपल्या बिग हातोड्यानं हा मोठ्या हातोड्यानं लोखंडाला आयर्न म्हणजे लोखंड आय आर ओ एन आयर्न लोखंड असा ठोकायचा आणि त्याचा आवाज यायचा टॉंग 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 टॉक 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 द कारपेंटर वर्क विथ हिज स्मॉल हॅमर आणि हा जो सुतार होता हा सुतार आपल्या छोट्या हातोड्यानं बघा सुतारा जो छोटा हातोडा असतो की ज्यानं तो लाकड ला लाकडाचं काम करण्यासाठी वापर करतो व हा छोट्या हातोड्यानं तो लाकडावर काम करायचा आणि त्याच्यातून आवाज यायचा टॉक 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 कर कर ही युज हिज सॉ टू कट द वुड आता कर आवाज कशाने येतो जेव्हा लाकडा लाकूड आपण करवतीनं कापतो त्यावेळी कर आवाज येतो तर असा आवाज हा यायचा ही यूज रि सॉ एस ए डब्ल्यू सॉ म्हणजे करवत टू कट द वुड वूड डब्ल्यू डब्ल्यू डी वुड म्हणजे लाकूड लाकूड कापण्यासाठी तो करवतीचा वापर करायचा आणि ती करवतीनं का लाकूड कापत असताना कर्र कर्र असा आवाज व्हायचा दे वर्क डे अँड नाईट आता दे दे म्हणजे कोण ते ते म्हणजे ब्लॅक स्मिथ आणि कार्पेंटर हे दोघेही दिवस आणि रात्र काम करायचे दोघांचं काम कष्टाच आहे आणि त्यामुळे ते नेहमी दिवस आणि रात्र ते कामात व्यस्त असायचे अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज नॉईज एन ओ आय एस नॉईज म्हणजे गोंगाट आवाज आवाजामुळं मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण करणे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या कामामुळे खूप आवाजाचा कर टॉंग टॉंग टोंग टॉक 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 हा सारखा सकाळ लवकर सुरुवात व्हायची संध्याकाळ उशिरापर्यंत त्यांचं हे काम चालू व्हायचं ऑल दॅट नॉइज डिस्टर्ब द मिनिस्टर डिस्टर्ब डिस्टर्ब करणे म्हणजे व्यत्ययाने त्रास देणे आणि हा जो मिनिस्टर होता ह्या कारपेंटर आणि ब्लॅकस्मिथ या दोघांच्या घरांच्या मध्ये या मिनिस्टरचं घर असल्यामुळं याला या दोघांच्या कामाच्या आवाजाचा खूप त्रास व्हायचा ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस मग मिनिस्टरनं विचार केला की आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस ही थॉट थॉट म्हणजे विचार केला त्यानं की के आपण ह्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे लेट्स सी द नेक्स्ट पेज पेज नंबर पेज नंबर फिफ्टी फोर वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅक स्मिथ आता इथं तुम्हाला ह्या पेज नंबर फिफ्टी वर सुरुवातीलाच काही अन्न पदार्थांचे वाडगे दिसत आहेत बॉल दिसत आहेत तुम्हाला द बॉल द बॉल्स वेअर फुल ऑफ डिफरंट फ्रूट्स अँड डिशेस अँड यू कॅन थी द इटिंग स्टिक्स आर दे आता कोरिया हा जो देश आहे या देशामध्ये दे। किंवा चीन असेल किंवा जपान असेल या देशांमध्ये दे। दोन लाकडी काठ्यांच्या माध्यमातून काय केलं जातं अन्न खाल्लं जातं ते चमचे वापरत नाहीत हे सगळं तुम्हाला चित्र दिसते आता हे पदार्थ काय दाखवलेले तेवढे छान आकर्षित फळ पदार्थ सी बघूया तुम्हाला कळेल वन डे द मिनिस्टर कॉल द ब्लॅक स्मिथे दिवशी ह्या मिनिस्टरनं मंत्रीनं काय केलं कॉल द ब्लॅक स्मिथ लोहाराला बोलवलं आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स आता त्यानं त्या लोहाराला आज्ञा केली तो म्हणाला मी तुला आज्ञा देतो की तू काय कर तुझं घर दुसरं कुठं दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट कर म्हणजे हलव इथून जातो देन ही कॉल द कारपेंटर अँड गेव हिम द सेम ऑर्डर आणि नंतर मग त्यानं कारपेंटर सुताराला बोलवलं आणि अशीच आज्ञा त्याला दिली की तू काय कर तुझं घर इतर तर कुठेतरी हलव ॲट द नेक्स्ट पॅरेग्राफ आफ्टर अ फ्यू डेज थोड्या दिवसानंतर द ब्लॅक स्मिथ वेन टू द मिनिस्टर ब्लॅक स्मिथ म्हणजे हा लोहार या मिनिस्टरकडे गेला आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर आणि त्यानं मिनिस्टरला सांगितलं की मी उद्या माझं घर हलवतोय आहे द मिनिस्टर वॉज हॅपी मिनिस्टर आनंदी झाला मंत्री आनंदी झाला अरे वा हा घर हलवतो म्हणल्यानंतर ही सेड दॅट दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू तो म्हणाला तुम्ही किती दयाळू आहात किती छान आहात किती चांगले आहात तुम्ही यू आर सच अ गुड मॅन तुम्ही खरोखर खूपच चांगला मा चांगले माणूस आहात प्लीज स्टे फॉर लंच टू मा टुडे काय करा कृपया तुम्ही आज लंच म्हणजे दुपारचं जेवण एल यू एन सी एच लंच आज दुपारच्या जेवणासाठी तुम्ही थांबा येता आमच्या घरी नॉ लेट्स

आणि ओव्हर जॉईड म्हणजे अतिशय आनंदित झाला तो दोघंही आलेत आणि दोघांनी सांगितलं की आम्ही आमचे घर हलवतोय म्हणून ते ऐकल्यानंतर तो, तो खूपच आनंदित झाला मिनिस्टर द मिनिस्टर वॉज ओव्हर जॉईड ओ oh नो no, यू आर टू खाईंड अरे अरे खरंच तुम्ही खूप खूप दयाळू आहात टू टी डबल्यू टू म्हणजे खूप अतिशय प्लीज स्टे फॉर लंच टुडे कृपया काय करा आज दुपारच्या जेवणासाठी तुम्ही दोघेही ते थांबा द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस आता तिने काय केलं आपल्या हे दोघं जण घर सोडून जाणार आहेत म्हटल्यानंतर त्यानं आपल्या ह्या शेजाऱ्यांना हे जे नेबर्स म्हणजे शेजारी या शेजाऱ्यांसाठी अतिशय टेस्टी डिशेस चविष्ट पदार्थ खायला दिले स्वीट्स गोड पदार्थ दिले अँड फ्रुट्स फळं दिली खायला देन ही सेड गुड बाय टू देम आणि नंतर मग त्यांना तो गुड बाय म्हणाला त्याने त्यानं निरोप दिला काय झालं पुढं मग लेट सी द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू बॅड दुसऱ्या दिवशी जेव्हा मिनिस्टर असाच अंथरुणावर पडला म्हणजेच झोपी गेला तिथं ही थॉट आता तो झोपलेला नव्हता तो नुसतं अंथरुणावर गेल्यानंतर त्याने विचार केला तिथं अंथरुणावर पडून नुसतं ही थॉट आ

मला पक्ष्यांचा ऐकायला मिळेल बऱ्याच दिवसांनी कारण दोघेही आता घर सोडून जातात हाव नाईस nice इट विल बी किती चांगला असेल ते पक्ष्यांचा आवाज मधूर ऐकणं सकाळी उठल्यानंतर बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर अप विथ द साऊंड ऑफ टॉंग 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 टॉक 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 कर कर अगेन परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी मिनिस्टर जागा झाला झोपेतून त्याला पुन्हा टॉक 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 टांग टांग कर कर हे आवाज पुरत ऐकू या लागले ही गॉट अनॉइड त्याला खूपच राग आला अनॉइड मिन्स वर तो वैतागला त्रासला अर्थ खाली दिलेला आहे बघा तर खाली गॉट अनॉइड अनॉइड म्हणजे काय त्रासला वैतागला ही कॉल्ड हिज सर्वंट त्यानं आपल्या नोकरांना बोलवलं गो अँड सी हु इज मेकिंग ऑल दॅट नॉइज जा आणि पहा कोण हा आवाज करतोय सर्व हा गोंगाट किंवा हा जो आवाज कोण करते बघून या नेक्स्ट पॅड आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर द सर्वंट केम बॅक नोकर परतला दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर आणि त्या नोकराकडं काही बातमी होती मंत्रीला सांगण्यासाठी द कारपेंटर अँड द ब्लॅक स्मिथ हॅड मूड देर हाऊसेस आता कारपेंटर सुतार आणि ब्लॅक स्मिथ लोहार्या दोघांनी आपली घर हलवलेली होती द ब्लॅक स्मिथ हॅड मूड टू द कारपेंटर्स हाऊस ब्लॅक स्मिथनं आपलं घर कारपेंटरच्या घरात हलवलेलं होतं अँड द कारपेंटर हॅड मूड द ब्लॅक स्मिथ्स हाऊस आता हा कारपेंटर ब्लॅक स्मिथच्या घरात राहायला गेलेला होता म्हणजे दोघांनी असं एकमेकांच्या घरामध्ये घरांची बदल केली जात घरं हलवलेली होती त्यांनी म्हणजे ते एक जागा बदलली होती त्यांनी द ब्लॅक स्मिथ अँड द कारपेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊसेस डे अँड नाईट आणि अशा पद्धतीनं परत ब्लॅक स्मिथ आणि कार्पेंटर यांनी त्यांचं काम दिवस आणि रात्र सुरू ठेवलं आहे की नाही मज्जा की दोघांनी घर बदललं मिनिस्टरच्या सांगण्यावरून आणि घर बदललं परंतु शेजारी मिनिस्टरचेच राहिले आणि त्यामुळं पुन्हा एकदा मिनिस्टरला त्या दोघांच्या कामाचा आवाजाचा त्रास आणखीन होऊ लागला सो दॅट इज द व्हेरी इंटरेस्टिंग अँड ह्युमर स्टोरी विनोदी कथा आहे इट इज फ्रॉम द लँड ऑफ कोरिया कोरिया की ही कथा आहे सो आई होप यू अंडरस्टूड दिस स्टोरी आता याच्यावरील असणारी जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक यू